श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे घरच्या गर घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुळशी विवाह कसा करावा यासाठी काय साहित्य लागणार आहे आणि संपूर्ण पूजाविधी काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे तुळशी विवाहाला विशेष महत्त्व आहे या दिवशी जो कोणी शुभमुहूर्तावरती तुळशी विवाह करतो त्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते त्याचप्रमाणे सर्व मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला भाग्याची साथसुद्धा मिळते आता यंदा तुळशी विवाह जो आहे तर तो तेरा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि पंधरा नोव्हेंबरला समाप्ती होणार आहे तेरा नोव्हेंबरला तुळशी विवाह करणे शक्य झाले नाहीत तरीसुद्धा पंधरा नोव्हेंबरपर्यंत आपण तुळशी विवाह जो आहे तर तो करू शकतो तुळशी विवाह कसा करावा आता सर्वात पहिलं म्हणजे पाहूयात ते म्हणजे आपल्याला कोणकोणतं साहित्य लागणार आहे तर तुळशी विवाहासाठी लागणार आहे ते म्हणजे एक चौरंग घेऊ शकता किंवा तुम्ही मोठा टेबलसुद्धा घेऊ शकता आणि आपल्याला पाठसुद्धा लागणार आहे त्याचप्रमाणे रांगोळी लागणार आहे घंटी लागणार आहे आपल्याला तुपाचा दिवा घ्यायचा आहे हळदी कुंकू लागणार आहे अक्षता यानंतर आपल्याला ला, लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला दोन ते तीन सुपारीसुद्धा लागणार आहेत अत्तर लागणार आहे अष्टगंध लागणार आहे दोन ऊससुद्धा लागणार आहे तुम्ही दोन ऊस घेऊ शकता किंवा चार ऊसांचा मांडवसुद्धा काही भागांमध्ये केला जातो तर आपल्याप्रमाणे आपल्याला ऊस जे आहेत तर ते घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची मूर्ती किंवा शालिग्राम घ्यायचा आहे अगरबत्ती विड्याची पाने त्यानंतर नारळ मुंडावळ्या कृष्णाचे वस्त्र असेल अलंकार मुकुट त्याचप्रमाणे लाल चुनरी जर तुमच्याकडे बासरी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता तुळशीसाठी साडी घ्यायची आहे किंवा ब्लाऊज पीस त्याचप्रमाणे आपल्याला फळे घ्यायची आहेत गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे दिवाळीचा फराळ घ्यायचा आहे आणि तुळशी मातेचे ओटीचे साहित्य घ्यायचं आहे यामध्ये खण आला नारळ त्यानंतर तांदूळ किंवा गहू तुम्ही घेऊ शकता एक सुपारी एक हळकुंड एक खोबऱ्याचा तुकडा एक वेलची एक बदाम त्याचप्रमाणे शृंगाराचे साहित्य जे सोळा शृंगार असतात मग त्यामध्ये मंगळसूत्र असेल जोडवी नथ हिरव्या बांगड्या तर असं जे साहित्य आहे तर ते घ्यायचं आहे तुळशी मातेच्या दागिने घ्यायचे आहेत गजरासुद्धा घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आवळा असेल बोरे चिंच काडेपेटी कापूर तर या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आपल्याला या तुळशी विवाहासाठी लागणार आहेत आता तुळशी विवाह कसा करायचा आहे पूजाविधी काय असणार आहे तर काय करायचं आहे प्रथम तुम्हाला ज्या ठिकाणी आपण तुळशीवाह करणार आहोत म्हणजे दारामध्ये किंवा आपण गॅलरीमध्ये सुद्धा हा विवाह करू शकतो तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी आपल्याला छान अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि एक चौरंग किंवा तुम्ही टेबल घेतला असेल तर टेबल मांडायचं आहे किंवा तुम्ही मोठा पाठसुद्धा मांडू शकता आता जर तुळशीची कुंडी असेल तर आपल्याला काय करायचं आहे अजून एक छोटा ला पाठ लागणार आहे ज्यावरती आपण बाळकृष्णांची स्थापना करणार आहोत आणि जर तुमच्याकडे तुळशी वृंदावन असेल तर मग तुम्हाला फक्त एकच पाठ घ्यायचा आहे ज्यावरती आपल्याला बाळकृष्णांना बसवायचं आहे परंतु जर कुंडी असेल तर मात्र आपल्याला चौरंग किंवा अजून एक पाठ लागणार आहे जेणेकरून त्यावरती आपल्याला ही कुंडी जी आहे तर ती ठेवायची आहे अशा प्रकारे अगोदर तुळशीची कुंडी त्या चौरंगावरती किंवा पाटावरती मांडून घ्यायची आहे त्यावरती अगोदर आपल्याला एक वस्त्र जे आहे तर ते अंतरायचं आहे लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं रंगाच कापड अंतरायचं आहे त्यावरती आपल्याला ती तुळशीची कुंडी एका बाजूला ठेवायची आहे आणि जर तुळशी वृंदावन असेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त त्या तुळशी वृंदावना शेजारी आपल्याला एक पाट मांडायचं आहे आणि त्या पाटावरती आपल्याला एक वस्त्र टाकून घ्यायचं आहे लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं यानंतर सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला तुळशी मातेला सजवायचं आहे साडी नेसवायची आहे किंवा तुम्ही ब्लाउज पिसाने सजवू शकता आणि जर यापैकी काहीच शक्य नाही झाले तर आपल्याला तुळशी मातेवरती लाल चुनरी जी आहे तर ती टाकायची आहे तुळशीला दागिने घालायचे आहेत नथ घालायचे आहे हिरव्या बांगड्या असतील इतर जे काही दागिने असतील तुमच्याकडे मोत्याची माळ वगैरे असेल तर ते दागिने घालायचे आहेत फक्त मंगळसूत्रांनी जोडवी आपल्याला घालायची नाहीत कारण तुळशी विवाह संपन्न झाल्यानंतर आपल्याला मंगळसूत्रांनी जोडवी जी आहेत तर ती घालायची आहेत ज्याप्रमाणे आपण गौराईला सजवत असतो तर त्याचप्रमाणे आपल्याला तुळशी मातेला सजवायचं आहे गजरासुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर आपण जो तुळशी वृंदावना शेजारी पाठ मांडलेला आहे आणि जर तुमच्याकडे कुंडी असेल आणि अगोदर जो तुम्ही मोठा पाठ किंवा चौरंग मांडून त्यावरती ती कुंडी ठेवलेली असेल तर त्या कुंडी शेजारी अजून एक पाठ आपल्याला मांडायचा आहे त्यावरती आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते टाकायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे अगरबत्ती लावायची आहे त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला कलशाची स्थापना करून घ्यायची आहे एक तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्या आहे त्यावरती आपल्याला ओल्या कुंकवानं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्यामध्ये पाणी आपल्याला तांब्यामध्ये भरायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता त्यानंतर एक सुपारी एक नान आणि एक फूल आपल्याला टाकायचं आहे त्यावरती आपल्याला पाच आंब्याची पाने किंवा तुम्ही विड्याची पाने ठेवू शकता आणि त्यावरती नारळ ठेवायचा आहे त्या नारळावरतीसुद्धा आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे तर अशा प्रकारे कलश तयार करायचा आहे आणि कलशाची स्थापना करायची आहे आता हा कलश कुठे मांडायचा आहे तर तुळशीची जी कुंडी आहे आणि आपण जो पाट मांडलेला आहे ज्यावरती आपण बाळकृष्ण ठेवणार आहोत तर त्याच्या मध्यभागी आपल्याला हा कलश मांडायचा आहे आणि त्या पाटाच्या उजव्या बाजूला म्हणजे बाळकृष्णांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला येईल तर असा बर हा कलश मांडायचा आहे बरोबर तुळशी मातेच्या आणि बाळकृष्णांच्यामध्ये हा कलश येईल तर अशा प्रकारे आपल्याला कलश मांडून घ्यायचा आहे यानंतर त्या कलशाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून कलशाची पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर त्याची विधिवत पूजा करायची आहे एका तामनामध्ये मूर्ती ठेवून त्या मूर्तीला पाण्याने पंचामृताने स्नान घालून ती मूर्ती स्वच्छ कोरडी करून त्या पाटावरती विड्याची दोन पाने आपल्याला एका बाजूला ठेवायची आहेत आणि त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती ही मूर्ती ठेवायची आहे त्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फुल शक्यतो अर्पण करायचा आहे त्यानंतर एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे तर अशा प्रकारे गणपती बाप्पांची सुद्धा आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे आणि याच प्रमाणे आपल्याला बाळकृष्णांची सुद्धा पूजा करायची आहे बाळकृष्णांची जी मूर्ती आहे तर ती एका तामणामध्ये ठेवा त्याला स्वच्छ पाण्याने स्नान घाला त्यानंतर पंचामृताने स्नान घाला आणि हे स्नान घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर हा मंत्र म्हणत आपल्याला हे स्नान घालायचं आहे त्याचप्रमाणे जेव्हा आपण बाप्पांना अभिषेक घालतो तर त्यावेळेला सुद्धा श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गणपते नमहा म्हणत तो अभिषेक जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे तर अशाच प्रकारे बाळकृष्णांचा अभिषेक झाल्यानंतर विड्याच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे त्या मूर्तीला आपल्याला अत्तर लावायचं आहे अष्टगंध लावायचा आहे जे वस्त्र असेल तुमच्याकडे अलंकार असतील मुकुट असेल तर तो घालायचा आहे त्या मूर्तीला सजवायचा आहे त्यानंतर तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि बाळकृष्णांना आपल्याला मुंडवल्या ज्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत आता बाळकृष्णांची मूर्ती ठेवताना त्या मूर्तीचं तोंड पश्चिमेकडे येईल तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे बघा तुळशी मातेकडे ते तोंड आलं पाहिजे तर अशा पद्धतीने बाळकृष्णांची मूर्ती ठेवा आणि त्या मुंडवळ्या जर खूप मोठे असतील तर त्या मूर्तीला न बांधता मूर्तीजवळ जरी ठेवल्या तरी सुद्धा चालतील त्याचप्रमाणे आपल्याला या पूजेमध्ये सर्व देवांची म्हणून एक सुपारी सुद्धा दोन विड्याच्या पानावरती ठेवायची आहे आणि त्या सुपारीची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून पूजा करायची आहे यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षता आणि फुल अर्पण करायचं आहे तुळशी मातेला सुद्धा अत्तर लावायचं आहे आणि तुळशीला सुद्धा मुंडावळ्या ज्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत आणि तुळशीच्या मुळाजवळ चिंचा बोरे आवळे तर ह्या वस्तू ठेवायच्या आहेत या वस्तूशिवाय तुळशी विवाह अपूर्ण मानला जातो त्यामुळे या वस्तू असाव्यातच आता काही भागांमध्ये तुळशीच्या मुळाजवळ या वस्तू ठेवल्या जातात तर काही भागांमध्ये एका सेपरेट प्लेटमध्ये नैवेद्य म्हणून चिंचा बोरे आवळे हे ठेवले जातात आता आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हे करायचं आहे आणि बाजूला आपल्याला ऊस जे आहेत तर ते उभे करायचे आहेत ऊस म्हणजे काय तर ते तुळशीच्या आणि बाळकृष्णांचे मामा असतात असे मानले जाते तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा जी आहे तर ती मा अगोदर मांडून घ्यायची आहे यानंतर काय करायचं आहे थोडीशी हळद जी आहे तर ती ओली करायची आहे आणि ओली हळद करून तुळशीच्या पानांना आणि बाळकृष्णांना लावायची आहे ही हळद लावताना आपल्याला खालून वर अशी तीन वेळेला लावायची आहे अगोदर तुळशी मातेला लावायची आणि तुळशीची उष्टी हळद त्यानंतर बाळकृष्णांना लावायची आहे यानंतर एक कापड घ्यायचं आहे शक्यतो हे कापड पांढऱ्या रंगाचं असावं आणि त्यावरती आपल्याला कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे म्हणजे काय तर आपल्याला अंतरपाठ तयार करायचं आहे आणि तुळस आणि बाळकृष्णांच्या मध्यभागी आपल्याला हा अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणायचे आहेत आणि लग्न जे आहे तर ते तुळशीचं लावायचं आहे घरातील सर्व सदस्यांनी तुळस आणि बाळकृष्णांवरती अक्षता टाकायची आहेत आणि यानंतर लग्न लागल्यानंतर तुळशीला मंगळसूत्रांनी जोडवी जी आहेत तर ती घालायची आहे तुम्ही फटाके सुद्धा वाजवू शकता आणि तुळशीची ओटी आपल्याला भरायची आहे घरामध्ये आपला जर मुलगा असेल तर मंगळसूत्र हे जे आहे तर ते मुलाच्या हातून घालायचं आहे आणि हारसुद्धा तुळशी मातेला घालायचा आहे त्याचप्रमाणे बाळकृष्ण जे आहे तर त्यांनासुद्धा हार घालायचा आहे आता बाळकृष्णांना हार घालताना तो घरातील मुलीच्या हातून घालायचा आणि तुळशीला हार आणि मंगळसूत्र घालताना घरातील मुलाच्या हाताने घालायचं परंतु घरामध्ये जर मुलगा किंवा मुलगी नसेल तर मग हे घरातील स्त्री पुरुषाने केलं किंवा स्त्रीने केलं किंवा पुरुषाने दोन्हीही केलं तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांची तुळशीची आणि बाळकृष्णांची आरती करायची आहे नैवेद्यामध्ये आपल्याला फळे दिवाळीचा फरा किंवा इतर मिठाई जी आहेत तर ती ठेवायची आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर मनोभावे आपल्याला नमस्कार जो आहे तर तो करायचा आहे तुळशी विवाह करताना आपल्याकडून जर काही चुकबूल झाली असेल तर त्याची माफीसुद्धा आपल्याला तुळशी मातेला मागायची आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण तुळशी विवाह जो आहे तर तो करू शकतो